दिग्दर्शक केदार शिंदेंच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान झालेत. त्यानिमित्त अनेक मित्रमंडळी पाहुणे त्यांच्या घरी येत असतात. यावेळी मात्र शाहीर साबळेंचं कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळालं. केदार शिंदे शाहीर साबळेंच्या जीवनावर आधारित लवकरच एक चित्रपट घेऊन येत आहे. तेव्हा यावेळी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गेलेली शाहीर साबळेंची लेख अभिनेत्री वसुंधरा साबळे यांनी एक खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्यात. या पोस्टमध्ये त्या म्हणतात, केदार बेलाकडे येणारा 1.5 दिवसाचा बाप्पा म्हणजे वर्षभराची ऊर्जा परत साठवून ठेवण्याचं एक कारणच आहे. या फोटोंमधले बरेचसे नातलग या गणपतीनंतर पुढच्या गणपतीतच भेटत असतात. मुंबईत जवळपास राहूनही वेळ किंवा काहीही कारणानं भेट होत नाही. खरं म्हणजे या 1.5 दिवस येणाऱ्या बाप्पाची सेवा करतात बेला, सना, ओमी, युगा आणि अधेमध्ये केदार. बाकी आम्ही दुरूनच बाप्पा नजरेत साठवत असतो. श्रद्धा आहे म्हणूनच तो घरोघरी येतो, पण येताना जे चैतन्य आणि उत्साह आनंद घेऊन येतो त्याला तोड नाही. खुश असतो आमचा बाप्पा, कारण त्याला आम्ही इतर कुठल्याही कर्कश आवाजानं त्रस्त करत नाही. उलट 2 दिवस हास्याचा कल्लोळ घरभर पसरलेला असतो. परदेशात गेलेली मुलंही व्हिडिओ कॉलद्वारे या आनंदात अधूनमधून सहभागी होत असतात. बस यासाठीच मला आवडतं घरी बाप्पा येणं. हाच तर आनंद हरपत चाललाय आपल्या आयुष्यातून. दरवर्षी सेम टू सेम अंदाजात फोटो काढणं हे आमचं महत्त्वाचं आकर्षण असतं. वर्षभराची बेगमी या 2 दिवसात मनमुराद होते. अशा शब्दात वसुंधरा साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा.